संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन याचिकावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली मात्र सर्वोच्च न्यायालयाने भाजप नेते नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन याचिका फेटाळून टाकली नितेश राणेंना दहा दिवसात शरण या कनिष्ठ कोर्टात जामिनासाठी अर्ज करा असे निर्देश कोर्टाने दिले होते त्यांनी येत्या दहा दिवसात न्यायालयासमोर हजर व्हावे आणि नियमित जामीन घ्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज नितेश राणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले मात्र त्यांच्या सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आली पूर्ण प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा तर संतोष परब हल्ला प्रकरणी अडचणीत सापडलेल्या आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन याचिकावर सुनावणी झाली होती आणि न्यायालयाने नितेश राणे यांना धक्का देत त्यांच्या अटकपूर्व जामीन याचिका फेटाळून टाकला होता तर संतोष परब हल्ला प्रकरणी अडचणीत सापडलेल्या आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन याचिकावर काल सुनावणी झाली आणि न्यायालयाने नितेश राणे यांना धक्का देत त्यांच्या अटकपूर्व जामीन याचिका फेटाळून टाकला त्याचबरोबर नितेश राणेंना दहा दिवसात शरण या कनिष्ठ कोर्टात जामिनासाठी अर्ज करा असे निर्देश कोर्टाने दिले होते त्यांनी येत्या दहा दिवसात न्यायालयासमोर हजर व्हावे आणि नियमित जामीन घ्यावा असे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले होते त्याच पार्श्वभूमीवर आज नितेश राणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर झाले मात्र सरकारी वकील प्रदीप घरत हे अनुपस्थित राहिल्याने पुढील सुनावणी एकतीस जानेवारीला होणार असल्याची माहिती मिळाली नेमकं हा प्रकरण काय आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणाधुमीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भावऱ्यात अडकले आहेत डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्ती असून करंजी गावाचे माजी सरपंच आहेत त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते या हल्ल्यात परब जखमी झाले होते ह्या प्रकरणी अडचणीत सापडलेल्या राणे यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती आणि न्यायालयाने अटकपूर्व जामीन याचिका फेटाळून टाकली होती त्यानंतर नितेश राणेंनी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती मात्र सुप्रीम कोर्टातही त्यांना दिलासा मिळाला नाही कनिष्ठ कोर्टात नितेश राणे यांना जामीन मिळेल का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे ह्या प्रकरणी संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू मात्र असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला आम्हाला लाईक ला ला आणि फॉलो करा धन्यवाद